पाहुयात पुढची बातमी. उद्यापासून म्हणजेच 1 डिसेंबर 2020 पासून सर्व सामान्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींवर बदल होणार आहेत. यामध्ये RGTS, रेल्वे आणि गॅस सिलेंडरशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. पाहुयात काय आहेत हे नवे नियम. 24 तास RTGS द्वारे ऑनलाईन बँक व्यवहार करता येणार आहेत. उद्यापासून हे नियम बदलणार आहेत. आता 1 डिसेंबरपासून 24 तास RTGS द्वारे ऑनलाईन बँकिंग करता येईल. याशिवाय PNB बँकेतून रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत 10,000 काढण्यासाठी OTP आवश्यक असणार आहे. तर LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो, कारण तो प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला बदल होत असतो आणि उद्या 1 तारीख आहे, त्यामुळं हा बदल होऊ शकतो. तर 5 वर्षानंतर विमाधारकांना प्रीमियमची रक्कम 50% कमी होऊ शकते. याशिवाय अर्ध्या हप्त्यासोबत पॉलिसी सुरू ठेवता येणार आहे. विम्यामध्ये सुद्धा काही बदल होणार आहेत. इन्शुरन्स पॉलिसीच्या विषयी सुद्धा काही बदल अपेक्षित आहेत. तर नवीन मार्गांवर विशेष ट्रेनची सुरुवात झाली आहे आणि रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या. दरम्यान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देशभरात सर्व वाहनांसाठी एकच PUC प्रणाली लागू करण्याच्या विचारात आहे. PUC प्रमाणपत्राबरोबर QR कोड देण्यात येणार आहे, त्यामध्ये वाहनासंदर्भात महत्वाची माहिती असेल. तर वाहतूक मंत्रालयानं हा प्रस्ताव सादर केला आहे आणि हरकती सूचना मागवलेल्या आहेत. PUC नसल्यास 3 महिने कारावास किंवा 10,000 रुपये आणि 3 महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द अशा कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय वाहन नियमावलीमध्ये वाहतूक मंत्रालयानं यापूर्वीच बदलाचा प्रस्ताव ठेवला आहे. यानुसार PUC प्रमाणपत्र मिळवण्यापूर्वी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS येण्याची तरतूद आहे. तर वाहन चोरी रोखण्यासाठी हे बदल उपयोगाचे ठरतील असं म्हटलं जात आहे.